नमस्कार, मी महेश विचारे, न्यूज डंकामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, नितेश राणे यांनी विधिमंडळ सचिवांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये संजय राऊत तसंच विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विरोधात काही तक्रार केलेली आहे। ही तक्रार अशा स्वरूपाची आहे की या दोघांची गेल्या काही दिवसातली जी विधानं आहेत, जी त्यांनी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांच्या विरोधात केलेली आहेत, ती विधानं लिहून त्यांनी या विधानांची दखल विधिमंडळाने घ्यावी आणि यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि त्यांना एक प्रकारे बोलण्यापासून मनाई करावी या दोघांनाही अशा पद्धतीची विनंती नितेश राणे यांनी केलेली आहे। राहुल नार्वेकर हे सध्या आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात सुनावणी घेत आहेत आणि सुनावणी सुरू असताना दोन्ही पक्षाचे म्हणजे ठाकरे गटातले जे आमदार आहेत त्यांना तसंच एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार आहेत त्यांनाही तिथे बोलावण्यात आलेलं आहे। त्यांची स्वतंत्रपणे सुनावणी घेतली जाणार आहे, त्यांची जी काय बाजू आहे ती ऐकून घेतली जाणार आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून हे सगळं प्रकरण सुरू आहे। आधी न्यायालयामध्ये सुरू होतं, त्यानंतर आता ते विधानसभा अध्यक्षांकडे आलेलं आहे आणि विधानसभा अध्यक्ष हे या दोन्ही गटांकडून जी काही माहिती आवश्यक आहे त्यांना ती घेत आहेत, त्यानुसार ते निर्णय देणार आहेत। आता हे सगळं होत असताना सुद्धा काही मंडळी विशेषतः संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी केलेली जी विधानं आहेत ती प्रकर्षाने नितेश राणे यांनी दाखवून दिली आहेत की ती राहुल नार्वेकर यांना एक प्रकारे आव्हान देणारी आहेत, त्यांच्यावर दबाव टाकणारी आहेत आणि अशा विधानांची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी। तर संजय राऊत जे ते म्हणत आहेत की हा सगळा वेळकाढूपणा चाललेला आहे, संविधानाशी सुरू असलेली बेईमानी आहे किंवा हे जे विधानसभा अध्यक्ष आहेत हे काय घटनाबाह्य सरकार चालवत आहेत का, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारलाय। किंवा हे जे विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर हे फुटले आहेत म्हणजे ते एक प्रकारे भाजपच्या बाजूनेच न्याय देत आहेत किंवा भाजपच्या बाजूनेच सगळी कारवाई करत आहेत, अशा प्रकारचं विधान हे संजय राऊत यांनी केलेलं आहे। तर तिकडे अंबादास दानवे म्हणत आहेत की जेवढा न्याय द्यायला उशीर होईल तेवढाच त्याला आपण अन्याय म्हणू। म्हणजे ही जी वक्तव्य आहेत नितेश राणे यांनी जे काही या ठिकाणी पत्र लिहिलं आहे ही त्यांची बाजू असेल, त्यांचं मत असेल, पण एक सर्वसाधारण नागरिक जेव्हा या सगळ्या मतांकडे किंवा या सगळ्या वक्तव्यांकडे पाहतात तेव्हा त्यातून हेच दिसून येतं की लोकशाही व्यवस्था जी आहे त्यांच्यावर यांचा विश्वासच राहिलेला नाही कोणत्याही प्रकारे। जेव्हापासून नरेंद्र मोदींचं सरकार आलं किंवा महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार आलं आणि म्हणजे आत्ताचं जे सरकार आहे एक वर्ष झालेलं आहे त्याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं, तेव्हापासून सातत्याने ह्या सगळ्या लोकशाही यंत्रणांवर टीका करायला सुरुवात केलेली की त्या कुठेतरी भाजपला दिलासा देत आहेत। संजय राऊत तर यापूर्वी कोर्टालाही म्हणाले की न्यायालय जे आहेत ती भाजपला दिलासा देत आहेत, म्हणजे जेव्हा यांच्या बाजूने निकाल लागेल एखादा निर्णय लागेल तेव्हा मात्र लोकशाही जिवंत असते आणि तो निर्णय विरोधात गेला की विरोधात जाईल असं वाटायला लागलं की लगेच त्या लोकशाही यंत्रणा ज्या आहेत त्या सगळ्या वाईट ठरतात, त्या सगळ्या कशा भाजपच्या बाजूने बोलतायत किंवा त्या सगळ्या वेळ काढूपणा करतायत, त्या काम करत नाहीयेत, घटनाबाह्य आहेत, अशी सगळी विधानं हे करायला सुरुवात करतात। आता मुळातच राहुल नार्वेकर यांच्यासमोर जाण्याचा निर्णय तुम्ही दोन्ही पक्षांनी घेतलेला आहे, एकनाथ शिंदे गटाकडून सुद्धा जे काही त्यांची कागदपत्रं आहेत ती त्यांनी सादर केलेली आहेत, तुम्ही सादर केलेली आहेत। तुम्हाला जर राहुल नार्वेकर यांच्यावर विश्वास नसेल, विधानसभा अध्यक्षांवर विश्वास नसेल, तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका, तुम्ही थेट सुप्रीम कोर्टामध्येच जा, आम्हाला यांच्यासमोर जायचं नाही असं थेट सांगा, पण तसं काय करत नाहीये। मी तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी जो मार्ग आहे तो विधानसभा अध्यक्षांकडूनच जाणार आहे, त्याच्याशिवाय तुम्ही वर सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही। सुप्रीम कोर्टानेच सांगितलेलं आहे की विधानसभा अध्यक्षांनी एका ठराविक कालमर्यादेमध्ये हा निर्णय घ्यावा, त्या पद्धतीने नार्वेकर हे आपली जी काय जबाबदारी आहे ती पार पाडतायत। तुम्हाला त्यांच्यावर विश्वास नसेल तर त्याला कोण काय करू शकतं, पण तुम्ही ते सातत्याने लोकांसमोर मांडून दाखवताय, पत्रकार परिषदेमध्ये लोकांना सांगताय की हे सगळे जे आहेत वेळ काढूपणा करतायत, आमच्या विरोधातच निकाल देणार आहे, म्हणजे एक प्रकारे तुम्हाला ही खात्री झालेली आहे की आपल्या विरोधात निकाल जाणार आहे, म्हणजे कुठेतरी तुमचं काहीतरी बाजू जी आहे ती कमकुवत आहे अशीच तुम्हाला भीती वाटते। पण यातून सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये काय चित्र निर्माण होतं, सर्वसामान्य माणसाला तुम्ही जे सांगण्याचा प्रयत्न करता की विधानसभा अध्यक्ष असेच असतात, राज्यपाल असेच असतात, लोकशाही अशीच असते,
न्यायालयाशीच असतात, ही जी सातत्याने वक्तव्य केली जातात ही आक्षेपार आहेत। तुम्हाला जर त्या ठिकाणी न्याय नको असेल सुप्रीम कोर्टाकडून किंवा अन्य कोणत्याही कोर्टाकडून, तुम्ही जाऊ नका, तिथे गप्प बसून राहा, जे काय होईल ते सहन करा। पण ते नाही, न्यायालयाला म्हणायचं की ते भाजपला दिलासा देणार आहे आणि पुन्हा जाऊन न्यायालयातच दाद मागायची। आणि न्यायालयाकडून तुम्हाला तुमच्या बाजून निकाल लागला की लोकशाही जिवंत, न्यायालय सगळी चांगली, ही जी दुटप्पी वागणूक आहे ती याच्यातून दिसून येते। संजय राऊत यांनी यापूर्वी न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा हीच भूमिका व्यक्त केलेली आहे। लोकशाहीच्या बाबतीत, अगदी निवडणुकांच्या बाबतीत सुद्धा हीच भूमिका असते। निवडणुका हरायला सुरुवात झाली की मग ईव्हीएमवर दोष आणायचा, तो ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे, हे जाणीवपूर्वक गडबड करतायत आणि त्या ठिकाणी जिंकून येत आहेत। अगदी ज्या वेळेला नरेंद्र मोदी आता 2 टर्म जिंकत आहेत तर लोकांनाही मूर्ख समजलेले आहेत, लोकही मूर्ख आहेत, लोक यांना मतदान देत आहेत ते पण मूर्खपणाचंच आहे, इथपर्यंत मजल गेलेली आहे विरोधाची। म्हणजे लोकशाही यंत्रणा ज्या आहेत, निवडणुकीवर तुमचा विश्वास नाही, ईव्हीएमवर विश्वास नाही, तुमचा न्यायालयांवर विश्वास नाही, तुमचा लोकसभा अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष कोणावर विश्वास नाही, मग कशावर विश्वास आहे? मग तुम्ही निवडणुका लढवू नका, निवडणुकीला उभेच राहू नका की या कोणत्याही यंत्रणेशिवाय तुम्हाला जिंकून यायचंय, की तळ यात तुम्हाला आमदार खासदार मंत्री पंतप्रधान मुख्यमंत्री व्हायचंय, की ज्याच्यात निवडणुकाच होणार नाहीत। तर ज्या पद्धतीने होत आहेत निवडणुका, ईव्हीएमच्या असतील तर ईव्हीएम अनेक वर्षांपासून वापरलं जाते, पण आता तुम्हाला जिंकणं शक्य नाही म्हणून ईव्हीएम वाईट आहे। न्यायालयामध्ये आपली बाजू लंगडी आहे आणि आपण त्या ठिकाणी केस हरू शकतो म्हणून न्यायालय वाईट आहे। विधानसभा अध्यक्षांकडे आपल्याला जायचं नाहीये किंवा त्यांच्यासमोर आपली बाजू कमी पडणार आहे तर ते वाईट आहे। आणि त्यातून मात्र लोकांच्या मनामध्ये या सगळ्या यंत्रणेविषयी एक प्रकारे विष पेरण्याचं काम केलं जातं, ते गरज नाहीये कोणती। आणि मग एवढंच असेल, खरोखरच तुम्हाला विधानसभा अध्यक्षांवर काही आक्षेप असतील तर तुमचे आमदार जात आहेत ना त्यांच्याकडे, आता या सुनावणीच्या दरम्यान सगळे आमदार तिथे जात आहेत, तुमचे वकील जात आहेत। राहुल नार्वेकरांना समोर तुम्ही सांगितलं पाहिजे की तुम्ही या वेळ काढूपणा करताय, तुम्ही घटनाबाह्य सरकार चालवताय, तुम्ही फुटलेले आहात, की तुम्ही न्यायाला उशीर करताय म्हणजेच अन्याय करताय आमच्यावर, हे समोर का सांगितलं जात नाही? हे येऊन पत्रकार परिषदेमध्ये लोकांना सांगण्याची गरज नाही, तुम्ही त्यांच्याकडे जाताय न्याय मागण्यासाठी, त्यांना समोर सांगा तुमची जी काय मतं आहेत ती, पण ती तिथे कोणीच सांगत नाही। तिथे मात्र सगळी जी काय कागदपत्र सबमिट करायची, सादर करायची आणि त्यांच्याकडून जे काय निर्णय येईल त्याची वाट बघायची। आणि इथे बाहेर येऊन मात्र पत्रकारांसमोर किंवा जनतेला सांगायचं की हे सगळे वाईट आहेत, हे सगळे एकतर्फी बोलतायत, एकतर्फी निर्णय देत आहेत, एकतर्फी वागतायत, तेव्हा ही दुटप्पी भूमिका कशासाठी आहे? नितेश राणे यांनी घेतलेली भूमिका जी आहे ती योग्य आहे, अर्थात कारवाई होईल की नाही माहिती नाही, कशा पद्धतीची होऊ शकेल कारवाई माहिती नाही, ते त्यांच्या अंतर्गत येते कारवाई की नाही ही माहिती नाही विधिमंडळाच्या अंतर्गत। पण हे जे वर्तन आहे की सातत्याने या सगळ्या यंत्रणांवर टीका करायची आणि त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा, हे मात्र कुठेतरी निश्चितपणे विचार करण्याजोगं आहे। आणि त्याविषयी नक्कीच प्रत्येक यंत्रणेने, म्हणजे प्रत्येक पक्षाने सुद्धा आपल्या या सगळ्या प्रवक्त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही जी भूमिका व्यक्त करताय त्यातून लोकशाही यंत्रणेवर एक प्रकारे तुम्ही शंका उपस्थित करताय आणि लोकांच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण करताय। मागच्या निवडणूक आयोगाने निर्णय दिला पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात, तर निवडणूक आयोगाने शेण खाल्लं, मग तुम्ही निवडणूक आयोगाकडे सगळी कागदपत्र प्रतिज्ञापत्र सादर करण्याची गरज नव्हती, तुम्ही गप्प बसून राहिला असता जे काय होईल निवडणूक आयोगाकडून निर्णय तो स्वीकारायला पाहिजे होता। अजित पवारांना विचारला या संदर्भात की काय निर्णय लागेल, तेव्हा ते म्हणाले जो काही निर्णय येईल तो मला मी स्वीकारणार आहे, तो अंतिम निर्णय तो मला स्वीकारला पाहिजे, मग ही भूमिका तुमची असली पाहिजे। पण वारंवार विधानसभा अध्यक्षांवर आरोप करायचे, कोर्टावर आरोप करायचे, निवडणूक आयोगावर आरोप करायचे आणि रोज मात्र म्हणायचं लोकशाहीची गळचेपी होते, पण तुमचाच लोकशाहीवर विश्वास नाहीये त्याचं काय करायचं? तेव्हा नितेश राणेंच्या या पत्राच्या निमित्ताने हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत आणि हा दुटप्पीपणा सुद्धा समोर आलेला आहे। तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा।
आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. न्यूज डंकाने 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केला. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत मजल मारू शकलो. ज्या प्रेक्षकांच्या प्रेमाने आम्ही इथपर्यंत आलो त्यांच्यासाठी लवकरच आम्ही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करतो आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग फक्त नोंदणीनंतरच शक्य आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा. त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये आपलं नाव द्यावं आणि आपला थोडक्यात पत्ता द्यावा. या नंबरवर कृपया कॉल करण्याचा प्रयत्न करू नये. कॉल उचलले जाणार नाहीत. जो नंबर आपण पाठवाल त्या नंबरवर आपल्याशी आम्ही स्वतः संपर्क करू. त्यामुळे वाट पहा, आपल्यासाठी काहीतरी छानसं आम्ही घेऊन येतो आहे. तोपर्यंत थांबतो आहे. नमस्कार आणि धन्यवाद. Thank you.